हिंदू पदपादशाही भाग अठ्ठेचाळीस प्रायोजक मित्रमेळा अबुधाबी अठरा आपसातील यादवी आणि लोकमताची राज्यक्रांती इंग्रजांना खडे चारले नाही लागू दिला थारा भले बुद्धीचे सागर नाना ऐसा नाही होणारा ज्यांच्या ठाई सर्व आशा केंद्रित झाल्या होत्या त्या माधवरावांना अल्पवयात मृत्यू यावा आणि ज्याला सर्वराष्ट्र राष्ट्र शिव्या शाप देत होते त्या राघोबाला आपल्या पुतण्यानंतर एका पिढीचे आयुष्य लाभावे ही घटनाच तशी आहे की तिजमुळे म्हणतात त्याप्रमाणे परमेश्वर सर्व शक्तिमान नाही अशी शंका मनुष्याच्या मनात केव्हा केव्हा स्वाभाविकपणे उत्पन्न व्हावी माधवरावांचे अकाली निधन ही गोष्ट मोठी राष्ट्रीय आपत्ती होती पण त्यांच्यानंतर राघोबाचे जगणे ही त्याहूनही मोठी राष्ट्रीय आपत्ती होती माधवरावांच्या अंतकाळच्या इच्छेप्रमाणे आणि सर्व राष्ट्राच्या मनाप्रमाणे माधवरावांच्या मागे त्यांचे कनिष्ठ बंधू नारायणराव ह्यांना प्रधानकीची वस्त्रे मिळताच त्या अल्पवयस्क पंतप्रधानाच्या आणि त्याच्या सहाय्यकर्त्याच्या विरुद्ध ज्याचे पर्यवसान रक्तपातात झाले अशा राघोबा दादांच्या कारस्थानांना पुन्हा प्रारंभ झाला त्याने वाड्याच्या संरक्षणार्थ ठेवलेल्या गारद्यांना आपल्या कटात घेतले आणि त्यांनी नारायणरावांना लगट करून धरावे अशी आज्ञा दिली पण त्यांची राक्षसी पत्नी आनंदीबाई हिने ध मा करून नारायणरावांना मारून टाकण्याचा डाव रचला भाद्रपद शुद्ध त्रयोदशी शालिवाहन संवत सोळाशे पंच्याण्णव दिनांक तीस ऑगस्ट सतराशे त्र्याहत्तर ह्या दिवशी गार्दी बंड करून उठले आणि अरे रावीने थकलेल्या वेतनाची मागणी करीत त्यांनी नारायणरावांना वेढले जवळ पंतप्रधानांचा विश्वासू सेवक होता त्याने यांच्या या ह्या कृत्यासाठी त्यांची जरा कानुघाडणी करताच गारद्यांनी तलवारी काढून त्याला जागच्या जागी ठार मारले ते पाहून नारायणराव भीतीने शनिवार वाड्यातील खोल्या खोल्यातून पळून जाऊ लागले पण गारद्यांना ते चकवू शकले नाहीत शेवटी नारायणराव नाटक शाळेत राघोबा बसले होते तिथे गेले आणि त्यांच्या कमरेला विळखा घालून काका माझा जीव वाचवा म्हणून केवी लिवाण्या स्वराने याचना करू लागले काका मी तुमचे मूल आहे मला वाचवा तुम्ही सर्व राज्य करा मला घालाल ते तुकडे खाऊन मी दिवस काढीन पण मारे करी पाठीमागेच होते दादाने आपल्या भोवतालची पुतण्याची मिठी सोडवली आणि गारद्यांनी तलवारी उपसल्या स्वामीनिष्ठ चापाजी टिळेकर मारेकऱ्यांच्या तलवारीच्या आड आले आणि आपल्या धन्यावर स्वतःच्या देहाचे आच्छादन करून त्यांना वाचवण्यासाठी काकुळत करू लागले पण त्यांना हत्येचा मद चढला होता गारद्यांनी आपल्या रक्तांकित तलवारींनी कचाकच वार करून अल्पवयीन पंतप्रधानांची आणि जीव जाई पर्यंत त्यांच्यावर आपल्या शरीराचे छत्र धरणाऱ्या त्यांच्या सेवकाची हत्या केली इतके झाल्यावर बंडवाल्यांनी राघोबा पंतप्रधान झाले म्हणून त्याच्या नावाने द्वाही फिरवली आणि ते शनिवारवाडा हस्तगत करून बसले नगरात ही भयंकर वार्ता पसरताच लोक संतप्त होऊन गेले आणि जागो जाग घोळके जमून हत्याकारी राघोबाला आपला पंतप्रधान म्हणून आम्ही मान्यता देणार नाही अशा निश्चयाची घोषणा होऊ लागली अद्यापी महाराष्ट्रात पुरेशी राष्ट्रीय वृत्ती शेष राहिली होती आणि अमान्य असलेल्या पुरुषाला आपला पुढारी म्हणून मान्य करायला मराठ्यांना बलात्काराने भाग पाडणे अशक्य होते राजवटीतल्या निरनिराळ्या अधिकारावर असलेल्या पुरुषांच्या आणि लोकनायकांच्या ह्या बारभाई म्हणून प्रसिद्धीस आलेल्या गुप्त क्रांती मंडळाची स्थापना झाली आणि राज्यातले मुख्य न्यायाधीश प्रसिद्ध रामशास्त्री यांची घडलेल्या प्रकाराची पूर्ण चौकशी करण्याच्या कामी योजना झाली थोड्या अवधीतच ह्या प्रकारात राघोबा दादाचे आणि त्याची पापी पत्नी आनंदीबाई हिचे अंग आहे अशी निश्चिती झाली लागलीच तो निर्भीड न्यायाधीश तसाच राजवाड्यात गेला आणि तिथे आपल्या पक्षाच्या संरक्षकांनी परिवेश दिलेला राघोबा भर सभेत असताना त्यांनी त्याच्या तोंडावर जनतेच्या पंतप्रधानांची आणि स्वतःच्या पुतण्याची हत्या करण्याचा आरोप केला ह्या अपराधाचे प्रायश्चित्त काय म्हणून प्रश्न निघाला असता त्यांनी उद्गार काढले ह्या भयंकर अपराधाला प्रायश्चित्त कोणते असणार ह्याला जर शास्त्रांनी एखादे प्रायश्चित्त सांगितले असेल तर ते देहांत प्रायश्चित्त होय त्यांचे हे स्पष्ट स्पष्टोद्गार ऐकून त्यांना कोणी सावधगिरीची सूचना करताच रामशास्त्री म्हणाले मला राघोबाचे भय नाही राज्यातील मुख्य न्यायाधीश ह्या नात्याने माझे कर्तव्य मी केले आहे त्याला तसे वाटले तर माझीही हत्या करून त्याने आपल्या अपराधांची संख्या सुखे नैव वाढवावी ज्या राज्यावर असला हत्याकारी राज्य करतो त्या राज्यात मी राहणार नाही की अन्न ग्रहण करणार नाही इतके बोलून राघोबाच्या आश्चर्यमुग्ध पक्षपात्यांना हे काय चालले आहे ह्याची पूर्ती कल्पना येण्याच्या अगोदरच आपल्या सात्विक क्रोधाच्या आगीने एखाद्या अग्निज्वालेप्रमाणे भासमान होणारा तो निर्भय न्यायाधीश निघून गेला वाड्याच्या बाहेर पडला नगराचा त्याग करता झाला आणि पवित्र कृष्णा नदीच्या तीराला जाईपर्यंत अन्नाला किंवा उदकाला त्यांनी स्पर्श केला नाही इतक्यात नारायणरावांची पत्नी गंगाबाई गर्भवती आहे असे आढळून आले आणि पंतप्रधानांना खरा वारस आणि गादीचा वारस योग्य स्वामी उत्पन्न होईल अशी सर्वांना आशा वाटू लागली ह्या वार्तेमुळे दुसऱ्या कशानेही आली नसती इतकी बारभाईंच्या कारस्थानाला बळकटी आली मोरोबा दादा कृष्णराव काळे हरिपंत फडके त्र्यंबकराव मामा तोपखान्याचे प्रमुख रास्ते पटवर्धन धायगुडे नारो अप्पाजी आदी करून राज्यातल्या प्रमुख नागरिकांनी आणि अधिकाऱ्यांनी नाना फडणीस आणि सखाराम बापू ह्या दोघा महाराष्ट्रीय राजकारणी पुरुषांच्या अग्रगण्याच्या अधिपत्याखाली राघोबा दादांना पहिल्याने स्वारीच्या निमित्ताने पुण्याच्या बाहेर काढावे आणि मग त्यांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करावी असा बेत केला लवकरच राघोबाला दक्षिणेच्या स्वारीवर जायला त्यांनी आपल्या कारस्थानाने भाग पाडले राघोबा महाराष्ट्राच्या बाहेर गेले हे पाहताच त्यांनी पुण्यात बंड केले नगर आपल्या स्वाधीन करून घेतले आणि सर्व राज्यमंडळाची अध्यक्षिका आणि जन्माला येणाऱ्या पंतप्रधानांची माता अशी गंगाबाईच्या नावाने द्वाही फिरवली लेखक हिंदुत्व पुनरुत्थापक स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी अनुवाद वी वी पटवर्धन वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे